हॅलो स्टुडंट, 21 डे स्टडी प्लॅन टू क्रॅक MST CET या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चर सिरीजचा आज आपला फर्स्ट डे आहे. सगळ्यात अगोदर डेली टास्कबद्दल डिस्कस करूया. आज तुम्हाला तुमचा जो काही MST CET सिलॅबस आहे बायोलॉजी सब्जेक्टसाठी, त्या प्रत्येक चॅप्टरमधून शॉर्ट फॉर्म्स निवडायचे आहेत. शॉर्ट फॉर्म म्हणजेच ॲब्रिव्हिएटेड फॉर्म्स. निवडलेला प्रत्येक शॉर्ट फॉर्म हा सायमल्टेनियसली तुम्हाला नोटबुकमध्ये मेन्शन करायचा आहे त्याच्या लॉंग फॉर्मसोबत. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कशी करणार? सिम्पली, जर तुम्ही 12th सिलेबसपासून अगोदर सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 1 by 1 एक चॅप्टर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये जे काही मेन्शन केलेले शॉर्ट फॉर्म्स आहेत हे तुम्हाला सिरियली त्या ठिकाणी नोटबुकमध्ये मेन्शन करायचे. फॉर अन एक्झाम्पल, आपण सपोज तुम्ही 12th नंबरचा चॅप्टर सिलेक्ट केला असेल, त्यामध्ये जो शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिलेला आहे दॅट इज रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. सो तुम्हाला लेफ्ट साईडला सगळ्यात अगोदर त्याचा ॲब्रिव्हिएटेड फॉर्म लिहायचा आहे, तर राईट साईडला त्याचा जो काही लॉंग फॉर्म असणार आहे तो मेन्शन करायचा आहे. आता बरेच विद्यार्थी विचारतील की सर, खरंच शॉर्ट फॉर्म इम्पॉर्टंट आहेत का? ट्रस्ट मी, तुमचा जो काही बायोलॉजीचा पेपर असणार आहे त्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहेत, तर त्या 100 क्वेश्चनपैकी 1 to 2 क्वेश्चन तुम्ही शॉर्ट फॉर्म किंवा ॲब्रिव्हिएटेड फॉर्ममध्ये एक्सपेक्ट करू शकता. आता बरेच विद्यार्थी असं सुद्धा म्हणतील की सर, 1 आणि 2 मार्कांसाठी खरंच एवढी ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे का? तर विद्यार्थ्यांना ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये 1 मार्क किती मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतो कदाचित तुम्हाला याची आयडिया नसेल, पण 1 मार्क तुम्हाला जर कमी असेल किंवा जास्त असेल तर तुमच्या रँकिंगमध्ये त्यामुळे खूप मोठा हा डिफरन्स हा जाणवू शकतो किंवा पडू शकतो. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट फॉर्म्स हे प्रॉपरली आज जो काही डेली टास्क म्हणून मी तुम्हाला असाईन केलेला आहे ते कम्प्लीट करायचे आहे आणि ते तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आज सर्व सिलेबससाठी करायची आहे, ज्यामध्ये 11 चे 8 लेसन्स असणार आहेत आणि 12 चे टोटल 19 लेसन असणार आहेत. ऑन ॲन ॲव्हरेज 27 आसपास चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये तर शॉर्ट फॉर्म काही मिळणार नाही, काही चॅप्टर्स आहेत की ज्यांच्यामध्ये खूप सारे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला दिलेले असतील. सो आपण जर ॲव्हरेज सपोज 3 ते 4 शॉर्ट फॉर्मचा जरी पकडला तरी साधारण 90 ते 100 आसपास हे शॉर्ट फॉर्म्स असणार आहेत. सो तुम्ही आजच्या आज ही ॲक्टिव्हिटी ॲज अ डेली टास्क म्हणून तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. सो हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची नाही आहे तर ते ॲक्टिव्हिटी जी काही आपण कम्प्लीट केलेली आहे त्यामध्ये जे काही शॉर्ट फॉर्म आपण लिहिलेले आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला रीड करायचे आहेत आणि रिवाईज करायचे. सो तुम्ही ते चालता बोलता करू शकता किंवा तुमच्यासोबत जर कोणी असेल तर त्याला तुम्ही तुम्हाला विचारण्यासाठी सांगू शकता, जेणेकरून तुमची त्याची प्रॉपरली प्रॅक्टिस होऊ शकते. सो काही शॉर्ट फॉर्म असे पण असतील की जे तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, सो त्यामुळे ते ऑटोमॅटिकली कमी होऊन जातील. सो जे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला माहिती नाही आहेत किंवा जे माहिती आहेत असे सर्व शॉर्ट फॉर्म तुम्हाला सगळ्यात अगोदर मेन्शन करायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला प्रॉपरली 2-3 वेळेस रिवाईज करायचे. सो शॉर्ट फॉर्म अशा पद्धतीने तुम्ही कम्प्लीट करायचे. त्यानंतर आपल्याला जी काही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज व्हिडिओ लेक्चर. सो बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये असं मेन्शन केलं होतं की सर, तुम्ही 11 पण चॅप्टर्स कव्हर करा. त्या विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही खरंच काळजी करू नका. तुमचे 12th ॲज वेल ॲज 11th प्रत्येक चॅप्टर मी कम्प्लीट करणार आहे, फक्त त्याला थोडासा वेळ लागणार आहे. सो डेली मी तो चॅप्टर कम्प्लीट करत जाईल, अशा पद्धतीने तुमचा पूर्ण सिलेबस हा मी कव्हर करणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आज तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये जो काही चॅप्टर मी देणार आहे दॅट इज डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम, जो तुमचा 11th फर्स्ट चॅप्टर आहे आणि तो MST CET सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहे. सो तुम्हाला व्हिडिओ लेक्चर म्हणून डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम हा चॅप्टर बघायचा आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्या माझ्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. सो त्या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, साधारण 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, कारण चॅप्टरही तसा मोठा आहे त्यामुळे प्रत्येक पॉईंट मी कव्हर करण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. सो हा चॅप्टर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या बोर्डवरती मेन्शन केलेला प्रत्येक पॉईंट हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहेच, त्यासोबत तो तुम्हाला नोटबुकमध्ये मेन्शनसुद्धा करायचा आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही आज व्हिडिओ लेक्चर म्हणून डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम जो 11th चॅप्टर आहे तो बघणार आहात. त्यानंतर जे फायनल
टास्क तुम्हाला मी जो असाईन करणार आहे दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सो आज तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि सेम टॉपिकवरती, दॅट इज डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम. त्यामुळे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझमचा व्हिडिओ हा बघावाच लागणार आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स नोटबुकमध्ये मेन्शन करा, ते पुन्हा एकदा रिव्हाइज करा, जमलं तर टेक्स्टबुकमध्ये काय पॉईंट्स दिलेले आहेत ते सुद्धा रीड करा, त्यानंतरच एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करायला घ्यायचं आहेत. बरेच विद्यार्थी कुठल्याही टॉपिकचं प्रिपरेशन न करता एमसीक्यू डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता. सो अशा विद्यार्थ्यांना मी परत एकदा सांगतो, तुम्ही जर डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करणार असाल तर असं होऊ शकतं की काही एमसीक्यू तुमचे बरोबर पण येतील, पण रॉंग होण्याचं पर्सेंटेज मात्र जास्त असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स हा लूज करू शकता. सो कॉन्फिडन्स लूज करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या टॉपिकचं प्रॉपर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी सांगतोय की तुम्हाला सगळ्यात अगोदर डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझमचा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो सगळ्यात अगोदर बघायचा आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मेन्शन केलेले पॉईंट्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत, नोट करून घ्यायचे आहेत, रिवाईज करायचे, त्यानंतरच तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी घ्या. तर तुमचा कॉन्फिडन्स हा थोडा बूस्ट होईल आणि तुमचे आन्सर्स जे काही करेक्ट येतील त्याचं पर्सेंटेजसुद्धा इन्क्रीज होईल. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला आज काही ॲक्टिव्हिटीज असाईन केलेल्या आहेत. सो आता त्यांच्या टाईम ड्युरेशनबद्दल डिस्कस करूया. जो काही डेली टास्क ॲज अ शॉर्ट फॉर्म तुम्हाला नोटबुकमध्ये कम्प्लीट करायचे आहेत त्यासाठी मी 1.5 आवर डेडिकेट केलेला आहे. सो तुम्हाला 1.5 तासामध्ये हे शॉर्ट फॉर्म सिलेक्ट करून नोटबुकमध्ये नोटसुद्धा करायचे आहेत. सो यासाठी टाईम ड्युरेशन असणार आहे 1.5 तास. त्यानंतर जे काही व्हिडिओ लेक्चर आहे ते लेक्चरच 30 मिनिटाचं आहे, त्यामुळे 30 मिनटं तुम्हाला लागणारच आहेत. सायमल्टेनियसली व्हिडिओमध्ये दिलेले पॉईंट्स तुम्ही नोट करणार आहात, सो ते नोट करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा टाईम लागणार आहे आणि त्याचं प्रिपरेशनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. सो यासाठीसुद्धा मी 1.5 तासाचा टाईम इंटरवल हा डेडिकेट केलेला आहे. आणि फायनली ज्यावेळेस तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहात, सो 100 MCQ सॉल्व्ह करण्यासाठी 90 मिनिटचा टाईम ड्युरेशन हा जनरली असतो. 90 मिनिट्स मीन्स अगेन 1.5 आवर. सो ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला 1.5 आवरमध्ये कम्प्लीट करायची आहे. सो अशा पद्धतीने आजचा जो काही डेली टास्क व्हिडिओ लेक्चर आणि MCQ आहे ते कम्प्लीट करण्यासाठी मी तुम्हाला 4.5 तासाचा एक टाईम ड्युरेशन हा डेडिकेट केलेला आहे. सो काही विद्यार्थ्यांचा कदाचित ही ॲक्टिव्हिटी 1.5 तासापेक्षा कमी वेळामध्ये होऊ शकते, त्यामुळे फ्लेक्झिबल टाईम टेबल हे तुम्ही सेट केलं पाहिजे हे मी तुम्हाला याच्या अगोदर जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर होतं त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. सो तुम्ही जेवढ्या फास्ट ही ॲक्टिव्हिटी करणार तेवढ्या फास्ट हा तुमचा टास्क कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर हे जे काही MCQ आहेत हे MCQ तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे 100 MCQ ऑप्टेन करू शकतात. सेम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आन्सर कीसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. सो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर तुमचे आन्सर्स तिथून तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. सो अशा पद्धतीने आज आपला डे फर्स्ट आहे आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आजच्या आज कम्प्लीट करायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आजची ॲक्टिव्हिटी जर तुम्ही आज कम्प्लीट नाही केली तर बट ऑफकोर्स त्या ॲक्टिव्हिटीचं बर्डन हे तुम्हाला उद्या तुमच्यासोबत कॅरी करावं लागणार आहे. त्यामुळे दररोज दिलेली ॲक्टिव्हिटी डे टू डे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत चला. सेम डे ती कम्प्लीट झाली तर नेक्स्ट डेमध्ये तुम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी फ्रेश असणार आहात आणि तुमच्यावरती जे काही या ॲक्टिव्हिटीचं ओझं असणार आहे ते सायमल्टेनियसली कमीसुद्धा असणार आहे. आजच्या ॲक्टिव्हिटीसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.